हाय नमस्कार, मी आहे संध्या. श्रुश्रुती क्रिएशनमध्ये आपला स्वागत आहे. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला मागच्या हे व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं सांगितले होते की ताईंचं दाखवले होते, ताई महिन्यातून एकदा ते म्हणजे आपण जे काय वापरतो बिस्किटचे आणि साबणाचे ते कॅरी बॅग्स वगैरे घेऊन जातात, त्याचंही गिफ्ट नाही आहे, मोबाईलचं गिफ्ट आहे. जर 3-4 महिन्यातून एकदा गिफ्ट येते ते मोबाईलचंही माहिती त्यांनी घेतात की आपण जिओ फोन वापरतो का, की किती महिन्याचं बॅलन्स टाकतो, महिन्यातून किती बॅलन्स टाकतं, की तुम्ही काय काय वापरतो, नेट वापरते का नाही, यूट्यूबमधलं सॉन्ग्स ऐकतो का नाही, हे काही प्रश्न विचारतात. मग त्यासाठी आपण त्यांनी माहिती विचारलं, आपण सांगितल्याबद्दल त्यांनी 3 महिन्यातून एकदा हे गिफ्ट देतात. इतकं छान छान गिफ्ट आहे. आताचं गिफ्ट आलेलं आहे की वड्याचं हे साहित्य आहे. वड्याचं त्या ह्याच्यातनं साच्या तर वडाचं पीठ टाकायचं आणि वरून प्रेस केलं की वडे छान गोल गोल पडत असतं. त्यांनी आता यावेळेस वड्याचं साहित्य दिलेलं आहे, इतकं छान होतं. आणि हेच नाही, बरंच काही काही देत असतं. आता लवकरात लवकर म्हणजे थोडंसं फार आवरून घ्यायचं आहे. सगळंच काही माझं आवरून झालेलं आहे. त्या ताई आल्यामुळे थोडस उशीर झाला. आता आम्हाला जायचं आहे ताईंकडे, कारण की आज ताईंचं आंबील आहे. त्यांनी बोलत होते की आज पुरणाचा स्वयंपाक पण आहे, आंबील पण करणार आहे या सगळ्यात. मग आम्ही पोचलेलो आहे ताईंकडे. फार लांब नाही आहे. ताईंचं घर 15-20 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. दुपारचे 1-2 वाजता आम्ही ताईंकडे गेलेलो आहे. आम्ही सगळं काही कोथिंबीर कोणी लसूण वगैरे सोलून घेतो. इतकं छान वाटतं सगळं एकत्र होऊन काम केलेलं की पटपट होतात की ताईंनी आंबीलचे साहित्य करून घेत होते. आम्हाला काही जमत नाही आंबील कशी करतात काय, ते ताईंकडेच असतात कॉन्ट्रॅक्ट. मग त्यांनी ही आंबील करून घेत होते आणि मी आणि आई पोळ्या लागून घेत होते. इतकं छान वाटत होतं त्या दिवस. म्हणजे कसं वेळ गेला कसं नाही, ताईंच्या घरी म्हणजे वेळच कळत नाही आहे कसं काय. मग इतकं गोंधळ असते की आता यावेळेस की आम्ही विचार करत होतो की ताईंकडे 1-2-3 दिवस राहावं. पण बघू, मुलांचंही ते स्पीकिंग इंग्लिशचे कोर्स असल्यामुळे मला कुठंही जाऊन राहायला मिळतच नाही आहे, कारण की त्यांचं महत्त्वाचं आहे. ताई पण म्हणत होते, दादा पण म्हणत होते, ये 2 दिवस. पण बघू आता कोण कधी आता वेळ मिळेल की शनिवार रविवार मिळेल की मी ताईंकडे जाऊन 1-2-3 दिवस राहून मग येणार आहे. सगळं आंबील पूर्ण झालेलं आहे. इतका मोठा बर्फाचा गोळा टाकलेला आहे, तीही आता विघडून थंड होण्याचपर्यंत. मग बाकीचं थोडंसं कामं वगैरे आवरून घेते. आता किती गाजते बाई, वड किती दिन पट्टे बास काय काय आगे डास
आज्याला फोन लावा हो. हा काकुल छान पडतंय बरोबर. लावून घे अवघ्या झाला अवघ्या जरा काय दौन सगळ्यांना व्हा ज्योतीला बोललं का सगळ्यांना काकूला टिकलीच नाही उमरात लावू नका उमरामध्ये ठेवलेली ना आत लावून अकवरण भात आला की अकवरत आला वरत इथे वाढीला ना तिला दाखवते इकडा ना तिला प्रांजल तिला कसं वाढलं बघ की पट्टा वाढलाय तिला बरोबर बसला येईल भारी फुल लागले की तिला बरोबर वाटलंय बघा हो का हो का नका दोन्हीवरची मला सारखं घालव तुम्ही व्हिडिओ पडते जीव तर तिला उचलू हे शंकराचार मोबाईल आहे की मोबाईल मध्ये म्हणा आता कॉड कुठे लावते कॉडच बस थंड अजून खातार खातार आवाज येते बिले थांब थांब राहते आता काय गं पाय बघ आजी कुठे आजी ती आजी आहे
आई ना कुठली आहे ते बारकी आजी म्हणत काय आमचं सर्वांचं काही जेवण वगैरे झालेलं आहे, आता निघालेलं आहे घरी. आता सगळ्यांना शुभरात्री. इथंच मी माझे व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, नक्की कमेंट्समधून सांगा. शुभरात्री.